मराठा आरक्षणाच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक नुकतीच पार पडली। यामध्ये समितीचे सर्व सदस्य, राज्याचे महाधिवक्ता, विविध अधिकारी, छत्रपती उदयनराजे भोसले हे उपस्थित होते। तसेच काही काळाकरता संभाजीराजे देखील फोनच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी संपर्कात होते। एकूणच जी काही परिस्थिती राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात उपस्थित झालेली आहे, त्याच्यावर देखील या ठिकाणी चर्चा करण्यात आली। जालन्याला जे उपोषण चाललेलं आहे त्यातील मागण्यांच्या संदर्भात देखील या ठिकाणी सखोल अशी चर्चा करण्यात आली। आपल्याला कल्पना आहे की जालन्यामध्ये जे काही उपोषण चाललेलं आहे त्या ठिकाणी नुकतीच अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना झाली आणि पोलिसांच्या वतीनं त्या ठिकाणी लाठीचार्ज आणि अश्रुधूर चा प्रयोग करण्यात आला। खरं म्हणजे हे अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे आणि अशा प्रकारच्या बळाचा वापर करण्याचं समर्थन हे केलं जाऊ शकत नाही। यापूर्वी देखील 5 वर्ष मी गृहमंत्री होतो आणि जवळपास 2000 आंदोलनं वेगवेगळ्या प्रकारची आरक्षणाच्या संदर्भातली त्याही काळात झाली, परंतु कधीही आम्ही बळाचा उपयोग त्या ठिकाणी केलेला नाही आणि आताही बळाचा उपयोग करण्याचं कुठलं कारणच नव्हतं। त्यामुळे सर्वप्रथम ज्या निष्पाप नागरिकांवर या बळाच्या वापरामुळे ज्यांना इजा झालेली आहे, जे जखमी झालेले आहेत, त्यांच्याप्रती शासनाच्या वतीनं या ठिकाणी मी क्षमा याचना करतो, क्षमा मागतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा निर्णय घेतलेला त्या संदर्भात ते सांगतीलच आणि दोषींवर कारवाई करण्याचा निर्णय देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी निश्चितपणे घेतलेला आहे। केवळ या घटनेचं राजकारण होणं हे देखील योग्य नाही। काही पक्षांनी, काही नेत्यांनी तोही प्रयत्न केला, हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि विशेषतः जाणीवपूर्वक लाठीचार्जचे आदेश मंत्रालयातून आले, ते वरून आले, अशा प्रकारचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला। खरं म्हणजे या सगळ्या नेत्यांना माहिती आहे की लाठीचार्जचा आदेश देण्याचे अधिकार हे एसपी आणि डीवायएसपीच्या लेवलला असतात, त्याकरता कोणालाही विचारावं लागत नाही। मग माझा सवाल असेल की ज्यावेळी निष्पाप 113 गोवारी पोलिसांच्या हल्ल्यामध्ये मारले गेले त्यावेळी त्याचा आदेश कोणी दिला होता का? तो मंत्रालयातून आला होता का? किंवा मावळला ज्यावेळी शेतकरी हे त्या ठिकाणी गोळीबारामध्ये दुर्दैवाने मृत्युमुखी पडले त्यावेळी ते आदेश कोणी दिले होते का? किंवा त्यावेळी मग तेव्हाचे मुख्यमंत्री, कारण पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, तर तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी ते आदेश दिले होते का? मग एवढे निष्पाप त्या ठिकाणी शेतकरी मृत्युमुखी पडल्यानंतर त्यांनी राजीनामा का दिला नाही?
त्यामुळे मुळातच घटना चुकीचीच आहे, परंतु त्याचं राजकारण करून अशा प्रकारे जणू काही सरकार हे करताय हे दाखवण्याचा जो प्रयत्न आहे, मला विश्वास आहे की लोकांनाही हे कळतं की याच्यामध्ये राजकारण करणं चाललेलं आहे. खरं म्हणजे एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की आरक्षणाचा जो कायदा आहे हा कायदा 2018 साली आपण तयार केला आणि त्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने तो कायदा अपहेल्ड केला, तो मान्य केला. देशामध्ये आतापर्यंत आरक्षणाचे दोनच कायदे मान्य झालेले आहेत, एक तमिळनाडूचा आणि दुसरा महाराष्ट्राचा. आणि त्यानंतर जोपर्यंत तेव्हाचं आमचं सरकार होतं, सर्वोच्च न्यायालयामध्येही ती केस वारंवार गेली पण सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर स्थगिती देण्यास नकार दिला. त्यानंतर सरकार बदललं आणि आपल्याला कल्पना आहे की 9/9/2020 रोजी त्याच्यावर स्थगिती आली आणि 5/5/2021 रोजी तो रद्दबादल करण्यात आला. आता परवा माननीय उद्धव ठाकरेजी हे जालन्याला गेले होते आणि त्यांचं भाषण मी ऐकलं आणि त्यांनी सांगितलं की याच्यावर लगेच वटहुकूम काढा. माझा त्यांना सवाल आहे, 5/5/2021 पासून एक वर्ष एक महिना उद्धव ठाकरेजी तुम्ही मुख्यमंत्री होतात, मग जर याच्यावर वटहुकूम निघू शकत होता तर तो तुम्ही का काढला नाही, तुम्ही त्यावेळेस का चूप बसला. त्यामुळे निव्वळ राजकारण करायचं अशा प्रकारचा हा जो उद्योग आहे, आता अर्थात मी त्याच्यावर काही बोलणार नाही कारण जे राजकारण करायला गेले त्यांना जनतेने तिथे उत्तर दिली आणि मग त्यानंतरही आपल्याला कल्पना आहे की उद्धवजींना ज्यावेळेस ते जात होते त्यावेळेस राजेश टोपेंना काय काय सर्कस करावे लागले. मी त्याच्यावर काही बोलणार नाही, मला त्याच्यावर बोलायचं नाही, पण माझी अपेक्षा आहे, याचं कारण असं आहे की मागच्या सरकारच्या काळामध्ये केवळ आम्ही आरक्षणच दिलं नाही, दिलं असं नाही, तर ज्या ज्या सवलती ओबीसी समाजाला आहेत त्या सगळ्या सवलती या त्यावेळेच्या आमच्या सरकारने मराठा समाजाला दिल्या. मग त्याच्यामध्ये शैक्षणिक फीची प्रतिपूर्ती ओबीसी प्रमाणे 504 कोर्सेसमध्ये केली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे बंद होतं, मृतप्रत होतं, ते आपण सुरू केलं आणि या ठिकाणी त्यांच्या चिरंजीवांना आपण अध्यक्ष केलं. आज या ठिकाणी आपल्याला मला सांगितलं पाहिजे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास 70,000 लाभार्थी आपण तयार केले आहेत, म्हणजे मराठा समाजातल्या 70,000 उद्योजक त्यात तयार झाले आहेत आणि 5,000 कोटी रुपयाचं कर्ज हे आपण त्या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे, ज्याचा संपूर्ण व्याज हे राज्य सरकार या ठिकाणी भरतं. यासोबत सारथीसारखी एक अत्यंत महत्वाची संस्था ही आपण त्या काळामध्ये सुरू केली. या सारथीच्या माध्यमातून आपण सगळ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या ओबीसी प्रमाणे सगळ्या खासगी कॉलेजेसमध्ये 504 कोर्सेस करता त्यांच्या अर्ध्या फीची प्रतिपूर्ती ही आपण त्या ठिकाणी करतो. ही योजना आपण त्या ठिकाणी सुरू केली. एवढंच नाही तर विद्यार्थ्यांना मराठा समाजाच्या हॉस्टेल बनायचे होते ते बनतायत किंवा ते कमी पडू शकतात हा विचार करून जोपर्यंत हॉस्टेलमध्ये अकोमोडेशन मिळत नाही तोपर्यंत त्यांना 6,000 रुपये महिना अशा प्रकारे रहिवासाची योजना आपण सुरू केली. त्याचप्रमाणे आपण यूपीएससी आणि एमपीएससीच्या करता त्यांची राष्ट्रीय अधिछात्रवृत्ती योजना सुरू केली आणि माननीय मुख्यमंत्री महोदय सांगतील की ती योजना किती यशस्वी झाली आणि किती मोठ्या प्रमाणात आज आपले विद्यार्थी त्या ठिकाणी एमपीएससी आणि यूपीएससीमध्ये
या योजनेच्या अंतर्गत सिलेक्ट झाले, या मुलांना दिल्लीमध्ये राहण्याकरता त्यांना भत्ता देण्याची सुरुवात आपण त्या ठिकाणी केली। सारथीच्या 7 विभागीय कार्यालयाला जमिनी आपण दिल्या, पुणे कार्यालयाकरता 42 कोटी रुपये, खारघर करता जवळपास 119 कोटी रुपये, कोल्हापूर करता 176 कोटी रुपये, नाशिक करता 158 कोटी रुपये आणि वसतिगृहाकरता वेगळे छत्रपती संभाजीनगर 140 कोटी रुपये, लातूर 172 कोटी रुपये, नागपूर 204 कोटी रुपये, असे 1015 कोटी रुपये हे आपण त्या ठिकाणी सारथीच्या विविध कार्यालयांकरता उपलब्ध करून दिले। त्याचप्रमाणे कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून 28,000 विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण त्या ठिकाणी आपण करतोय। वेगवेगळ्या ज्या योजनात, मी सगळ्या योजना या ठिकाणी सांगणार नाही, पण 9वी ते 11वी साठी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना 23,224 विद्यार्थ्यांना 31 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी देतो। त्याचप्रमाणे परदेशी शिष्यवृत्ती योजना आपण सारथीच्या माध्यमातून महाराजा सयाजीराव गायकवाड योजना सुरू केली की ज्याच्यामध्ये आपल्या मराठा समाजाच्या मुलांना त्या ठिकाणी परदेशी शिष्यवृत्ती आपण देतो आणि अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत। मी सगळ्या गोष्टी सांगून आपला वेळ घेत नाही, मी या गोष्टी एवढ्याकरता सांगितल्या की आजपर्यंत मराठा समाजाकरता जे काही निर्णय झाले आहेत ते महायुतीच्या सरकारनेच घेतलेले निर्णय आहेत। इतर कुठल्या सरकारने घेतलेले ठळक निर्णय मराठा समाजाच्या संदर्भात आज दाखवता येत नाहीत। आणि आजही हे सरकार आल्यानंतर, म्हणजे ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्याला कल्पना आहे की पिटिशन सुरू होती, अनेक वेळा महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी मागच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये आम्हाला माहिती दिली जात नाही, आमच्याजवळ इन्फॉर्मेशन नाही, आम्ही या संदर्भात कमेंट करू शकत नाही, असं अनेक वेळा महाराष्ट्र शासनाच्या वकिलांनी सांगितलं। जे आरक्षण आम्ही हायकोर्टात टिकवलं, जे आरक्षण आम्ही सुप्रीम कोर्टात टिकवलं होतं, ते आरक्षण सुप्रीम कोर्टात घालवण्याचं काम आज जे नेते मराठा समाजाचा या ठिकाणी पुळका आल्याचं दाखवत आहेत, या नेत्यांनी ते घालवलं। त्यानंतर मागच्या सरकारच्या काळामध्ये न्यायमूर्ती भोसले साहेबांच्या, म्हणजे जे चीफ जस्टिस ऑफ उत्तर प्रदेश हायकोर्ट होते, अलाहाबाद हायकोर्ट होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली आणि आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातनं कशा प्रकारे मार्ग काढायचा या संदर्भात त्या समितीला शिफारसी करायला सांगितल्या। त्या समितीने शिफारसी केल्यानंतर त्यातल्या एकाही शिफारसीची अंमलबजावणी उद्धव ठाकरेंच्या सरकारने केली नाही। पण जसे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे झाले, एकनाथराव शिंदेजींनी त्या ठिकाणी त्या शिफारसींची अंमलबजावणी सुरू केली। आणि सगळ्यात महत्वाचं की उद्धव ठाकरेजींच्या सरकारच्या काळामध्ये उद्धव ठाकरेजींना वारंवार जे मराठा तरुण सिलेक्ट झाले होते पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे एसईबीसीतनं बाहेर पडले, त्यांना अधिसंख्य पदं तयार करून समावून घेतलं पाहिजे ही मागणी होत होती। कधीही त्या सरकारने त्या मागणीकडे लक्ष दिलं नाही। एकनाथराव शिंदे यांच्यामध्येच ती हिंमत होती की त्यांनी निर्णय केला की होय, आम्ही यांना समावून घेऊ। आणि त्या सगळ्या विद्यार्थ्या, त्या सगळ्या मराठा तरुणांना महाराष्ट्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये अधिसंख्य पदं तयार करून समावून घेण्याचं काम हे एकनाथराव शिंदेजींच्या सरकारने केलं। त्यामुळे मला असं वाटतं की हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, कॉम्प्लेक्स मुद्दा आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेला निर्णय आहे आणि म्हणून याच्यावर कुठलंही सोल्युशन काढताना ते कायदेशीर असावं लागेल, ते न्यायालयात टिकणारं असावं लागेल। मराठा समाजाची दिशाभूल करता येणार नाही, थातुरमातुर करून हात झटकता येणार नाहीत।
परमनंट टिकणारा अशा प्रकारचं सोल्युशन हे काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात चाललेला आहे। त्याच अनुषंगाने आता जो मुद्दा जालन्याला आलेला आहे किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो एक मुद्दा आहे या संदर्भात ही बैठक झालेली आहे। काही निर्णय देखील या बैठकीत झालेले आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भात जी काही आपली टिप्पणी आहे ती करतील। त्याआधी अजितदादा आपण या ठिकाणी अजितदादांना विनंती करतो की अजितदादांनी आपल्याला संबोधित करावं। माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व उपस्थित माझ्या चतुर्थी सुधीरजी आणि सर्व मंत्रिमंडळातील सहकारी पत्रकार दोन दिवस मी आजारी असल्यामुळे बाहेर पडलेलो नव्हतो। तशा बातम्या पण आलेल्या होत्या परंतु त्याच्यात समज गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जी काही घटना अंतरवाली सराटी तालुका अंबड जिल्हा जालन्यामध्ये घडली आणि जो लाठीचार्ज झाला त्याच्या संदर्भातलं सगळ्यांनी स्पष्ट शब्दामध्ये त्या गोष्टीच्या बद्दलचा विरोध दर्शवला असं व्हायला नको होतं। अशा प्रकारची भूमिका राज्याच्या प्रमुखांची आणि राज्य मंत्रिमंडळातल्या सगळ्यांचीच त्या ठिकाणी राहिलेली आहे। परंतु आम्ही अनेक वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करणारे कार्यकर्ते मलाही माहिती आहे की अशा प्रकारचे प्रसंग ज्यावेळेस येतात त्यावेळेस सर्वांनी राज्याचं हित डोळ्यासमोर ठेवून भूमिका घ्यायला पाहिजे। परंतु दुर्दैवानी काही राजकीय पोळी त्याच्यातनं भासता येते का स्वार्थ साधता येतो का अशाही प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो। खरं तर आतापर्यंतच्या एकंदरीत राजकीय कारकिर्द जर आपण बघितली तर अनेकांना अनेक वेळेला वेगवेगळ्या पदांवर संधी मिळाली। त्यांनी पण त्या त्यावेळेस वेगवेगळ्या घटकाला मग मराठा असेल धनगर असेल मुस्लिम असेल किंवा इतर अनेक लिंगायत असेल अनेक समाज आपल्याला आरक्षण मिळावं म्हणून मागणी करत असतो आणि तशा प्रकारची मागणीची पूर्तता करण्याच्या करता कुणी राज्यकर्ते असले तर ते त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात। परंतु उद्याच्याला तो प्रयत्न झाल्यानंतर कायद्याच्या चौकटीमध्ये देखील तो बसला पाहिजे। सुप्रीम कोर्टात हायकोर्टात देखील तो मान्य झाला पाहिजे। वेगवेगळ्या प्रकारचे वेळोवेळी निर्णय सर्वोच्च न्यायालय देतं वेगवेगळ्या राज्यांच्या संदर्भातलं देतं त्याही वेळेस तिथं कुठं अडचण येता कामा नये अशा प्रकारचा सगळा प्रयत्न तो करावा लागतो आणि तशा पद्धतीनं करण्यात आला। मागे एक गोष्ट मान्यच करावी लागेल, देवेंद्र फडणवीस राज्याचे प्रमुख असताना हायकोर्टामध्ये त्यांनी घेतलेला मराठा आरक्षण हे टिकलं, सुप्रीम कोर्टामध्ये ते पुन्हा नाकारण्यात आलं। त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील वेळोवेळी एकनाथराव शिंदेसाहेब देखील आपल्या परीनं प्रयत्न करतायत, इतर पण सहकारी प्रयत्न करतायत, परंतु त्याला अजूनपर्यंत एक उत्तर जे मिळायला पाहिजे तसं उत्तर मिळालेलं नाहीये। शेवटी सुप्रीम कोर्टाने कोणत्या कारणाकरता ते नाकारलंय त्याचा बारकाईनं अभ्यास करून देखील कमिटी नेमण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला। अशा या सगळ्या बाबी आहेत आणि या सगळ्या बाबी असताना अनेकांना अनेक प्रकारे आपली आपली भूमिका मांडायची। खरं तर आज देखील ज्या एकनाथराव शिंदेच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी झाली आहे त्या कमिटीमध्ये या सगळ्या गोष्टीचा ओहापोह झाला। अॅडव्होकेट जनरलला बोलवण्यात आलेलं होतं, इतर सर्व सहकाऱ्यांचे देखील काय मत आहेत काय विचार आहेत ते पण घेण्याचा प्रयत्न केला आणि मी आज विशेषतः तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आवाहन करतो की सध्या जे काही वेगवेगळ्या ठिकाणी बंद चाललेलं आहे एसटीची जाळपोळ चाललेली आहे हे प्रकारचं आपल्याच राज्याचंच नुकसान आहे ना। 10 कोटी रुपयाच्या एसट्या जाळल्या तरी नुकसान शेवटी राज्याचंच होतं। पाठीमागच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं मराठा आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून झाली ती इतकी अभूतपूर्व होती की सगळ्यांनी कौतुक केलं, देशपातळीवर त्याचं कौतुक झालं की किती शांततेच्या मार्गांनी हा समाज आंदोलन करू शकतो, कुठंही हुकिचू झालं नाही। परंतु आता मात्र त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला। तो जो कोणी एकंदरीतच वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या बद्दल माझ्यानंतर स्वतः राज्याचे प्रमुख जास्त अधिकारवाणीनं सांगतील,
परंतु मला सर्वांना आवाहन करत असताना सांगायचंय अतिशय सकारात्मक अशा प्रकारची चर्चा आताच्या बैठकीमध्ये झाली. श्रीमंत उदयनराजे भोसले साहेब पण तिथे गेलेले होते. राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्या बाबतीमध्ये गिरीश महाजन साहेबांना देखील पाठवलेलं होतं. ते पण तिथे जाऊन मनोज जरंगे पाटील जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्यांच्याबरोबर काय चर्चा झाली काय नाही तेही त्यांनी सांगितलं. आणि आता पुन्हा मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजन साहेबांना तिथे जायला सांगितलेलं आहे, चर्चा करायला सांगितलेली आहे. चर्चेतनं नेहमी चांगला कुठला ना कुठला मार्ग काढता येतो. माझी तमाम समाजाला, मराठा समाजाला, मग सकल समाज असेल, सगळेच याच्यामध्ये काम करणारे सहकारी असतील त्यांना आवाहन करायचंय. काही काहींना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न किंवा काही जण खुशाल सांगतात वर्ण आदेश आले. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की वर्ण जर आदेश आलेला सिद्ध करून दाखवलं तर आम्ही म्हणेल ते ऐकू. परंतु कारण नसताना उगीच शंका निर्माण करायच्या, गैरसमज निर्माण करायचे, समाजामध्ये अस्वस्थता निर्माण करायची आणि त्याच्यातनं काही आपल्याला साध्य करता येतं का अशा प्रकारचा जो केविलवाणा प्रयत्न चाललेला आहे तो आपल्या महाराष्ट्राला परवडणारा नाही. आपला महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र आहे याची ओळख सगळ्यांनी डोळ्यासमोर त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. आणि आता या सगळ्या गोष्टी होत असताना इथून पुढच्या काळामध्ये आंदोलनं ही थांबवली पाहिजेत. शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार तो प्रत्येकालाच आहे, तो कुणी काही कुणी काढून घेतलेला नाही. परंतु ज्याच्यातनं इतरांना त्रास होईल, इतरांना अडचणी होतील. आता आज काहीतरी तलाठ्यांच्या संदर्भातल्या परीक्षा होत्या, बऱ्याचशा ठिकाणी बसेस बंद असल्यामुळे मुलींना तिकडे जाता आलं नाही. इनडायरेक्ट समाजातल्याच काही लोकांचं त्याच्यातनं नुकसान होतं. अशा पद्धतीनं नुकसान कुणीच कुणाचं करू नये अशाही प्रकारचं आव्हान मी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं करतो. आणि स्वतः एकनाथराव शिंदे साहेब तिथे राज्याचे प्रमुख म्हणून बसलेले आहेत, मी त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री आहे, देवेंद्रजी आहेत, बाकीचे मंत्रिमंडळातले सगळे सहकारी आहेत. शेवटी राज्याला पुढे देत असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. प्रत्येकाची रास्त मागणी ही पूर्ण आपल्याला करता आली पाहिजे आणि त्याच्यातून एक चांगलं वातावरण आपल्या राज्यामध्ये निर्माण करून शांतता प्रस्थापित करण्याचं देखील काम करायचं असतं. कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचं काम करायचं असतं. कारण लवकरच आता दहीहंडी येणार, त्याच्यानंतर गणेशोत्सव येणार आहे, त्याच्यानंतर नवरात्र येणार आहे, त्याच्यानंतर ईद पण येणार आहे आणि दसरा दिवाळी पण येणार आहे. आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने हे सगळे आनंदाचे सण आहे, उत्सव आहे आणि त्याच्यात उभा महाराष्ट्र त्यामध्ये स्वतः भाग घेत असतो याची पण जाणीव सगळ्यांनीच ठेवली पाहिजे. आणि मी पुन्हा एकदा मनोज जरंगे पाटील आणि सर्वच सहकाऱ्यांना आवाहन करेन की आपले जी काही अपेक्षा, आपली जी काही मागणी आहे त्या संदर्भामध्ये एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं महाराष्ट्राचं सरकार सकारात्मक आहे, आपण त्यामध्ये सहकार्य करावं, आपण त्याच्यामध्ये प्रतिसाद द्यावा अशाच प्रकारचं आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपले उदयनराजे आहेत, आमचे सगळे मंत्री आहेत आणि पत्रकार मित्रांनो, आज एक उच्चस्तरीय बैठक संबंधित सगळ्यांचीच आम्ही घेतली. जालनामध्ये जे आंदोलन, उपोषण, त्यानंतर झालेला दुर्दैवी प्रकार, दुर्दैवी घटना या बाबतीमध्ये मी स्वतः उपोषणकर्ते मनोज जरंगे पाटील यांच्याशी देखील बोललो होतो. त्यांनाही सांगितलं होतं की उपोषण आणि आपल्या जे काही आंदोलन आहे या आंदोलनावर आपलं सरकार काम करतंय, तुमची जी मागणी आहे त्याच्यावर गांभीर्याने आपण काम करतोय. त्या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन, सावे, भुमरे, दानवे, रावसाहेब दानवे यांना देखील मी स्वतः
पाठवलं होतं आणि त्यांच्याशी चर्चाही करायला लागलो. एकंदरीत मराठा समाजाचं जे काही यापूर्वी आंदोलन झाली आपण सगळ्यांनी पाहिली, खूप मोठ्या प्रमाणावर लाखांचे मोर्चे, 58 मोर्चे या महाराष्ट्रात निघाले, परंतु अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने निघाले. कुठेही काही गालबोट लागले नाही, कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली. परंतु दुर्दैवाने काल 2-3 दिवसांमध्ये जे काही सुरू आहे, मी कालही माझ्या भाषणातून सांगितलं की मराठा समाज अतिशय शिस्तबद्ध आणि शिस्तप्रिय आहे. याचा अनुभव आपल्याला गेल्या काही वर्षांमध्ये आला. परंतु आंदोलनाच्या माध्यमातून, आंदोलनाच्या आडून काही लोक जे या महाराष्ट्रामध्ये शांतता बिघडवण्याचं काम, किंबहुना जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करू इच्छित आहेत, त्यांच्यापासून आपल्या मराठा समाजाने, मराठा क्रांती, मराठा समन्वयाने सावध भूमिका घेतली पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. हे आताही मी या ठिकाणी सांगू इच्छितो. उदयनराजेंना मी मनापासून धन्यवाद देतो. ते स्वतः गेले तिकडे, त्याची भेट घेतली आणि त्याला आपल्या तब्येतीची काळजी घेण्याच्याही सूचना दिल्या. आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीराजे देखील गेले, त्यांनी देखील शांतता प्रस्थापित झाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न केला. इतर जे कोणी लोक जात होते ते त्याला सांगत होते आम्ही तुझ्या सोबत आहोत, पण शेवटी त्याचा जीव जो आहे त्याच्या जीवाची काळजी सरकारला आहे. कुणालाही कोणी असं त्याच्याची प्रकृती खालावल्यामुळे त्या ठिकाणी जिल्हाधिकारी, SP आणि इतर अधिकारी गेले त्याला हॉस्पिटलाइज करण्यासाठी, परंतु दुर्दैवाने तो प्रकार झाला, व्हायला नको होता तो झाला. आणि हे आम्हालाही त्याची खंत आहे, आम्हालाही दुःख आहे. शासन आपलं संवेदनशील शासन आहे, सर्वसामान्य माणसाला न्याय देणारं सरकार आहे. आपण गेले वर्षभर काम आमचं पाहत आहे आणि प्रत्यक्ष जे काही निर्णय घेतले आम्ही ते सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतलेले. आतापर्यंत देवेंद्रजींनी आणि अजितदादांनी देखील खुलासेवार या बाबतीत सांगितलं की मराठा समाजाच्या बाबतीत जे का आम्ही शासन गंभीर आहे आणि गांभीर्याने आपण त्याच्यावर काम करतोय. जर सरकार गंभीर नसतं तर जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आपण, मी त्या समितीमध्ये होतो, चंद्रकांत दादा होते, अनेक लोक होते आणि दिवस रात्र त्याच्यावर काम केल्यानंतर आपण मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, कायदा केला. हे सर्वस्रुत आहे आणि हायकोर्टामध्ये देखील तो ग्राह्य ठरला. तिथे देखील जे काही ज्या बाबी कोर्टाच्या समोर निदर्शनास आणायला पाहिजे त्या आणल्या गेल्या. आणि मराठा समाज कसा आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या मागास आहे हे सिद्ध केलं गेलं आणि त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालं होतं. हे सुप्रीम कोर्टामध्ये काही लोक गेले वर्षभर. सुप्रीम कोर्टात जेव्हा सरकार आपलं होतं महायुतीचं, त्यावेळेस वर्षभरानंतर सरकार बदलल्यानंतर दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते आरक्षण रद्द झालं. आता त्याच्यात मी खोलात जाऊ इच्छित नाही, परंतु जे आज त्या ठिकाणी जाऊन आरक्षण मिळालं पाहिजे त्याच्यामध्ये अशोक चव्हाण असतील, ते उपसमितीचे अध्यक्ष होते, त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री असतील, त्यांनी ज्या प्रकारचं भाष्य केलं, हे भाष्य तर कोणालाही करता येईल, परंतु जेव्हा आपण त्या पदावर होतो मग त्यावेळेस निर्णय घ्यायला कोणी हात बांधले होते, हाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. देवेंद्रजी त्याबद्दल बोललेले आहे आणि मला आठवत आहे की ज्या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका आम्ही घेतली, ही भूमिका घेत असताना आणि ही प्रामाणिक भूमिका सरकारची होती, आजही भूमिका आमची प्रामाणिक आहे. आणि जेव्हा अल्पसंख्य पदांचा मुद्दा आला, जेव्हा कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टात काही बाबी ज्या आहेत या बाबी कोर्टाच्या निदर्शनास त्यावेळचे लोक आणू शकले नाही, दुर्दैवाने, हे दुर्दैव आहे. आणि खऱ्या अर्थाने त्याच्यावर देखील आपण काम करतोय, कारण ज्या त्रुटी सुप्रीम कोर्टाने काढलेल्या आहेत, भोसले समिती काम करते, आम्ही सगळं आपलं काम, सरकार काम करतंय, शासन काम त्याच्यावर करतंय, त्या त्रुटी दूर कशा होती. आणि मराठा समाज हा मागास नाही हे जे सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय देताना म्हटलेला आहे, आणि त्या जे काही एव्हिडन्स आहे, जे पुरावे आहेत, ज्या काही बाबी
कोर्टाच्या निदर्शनास आणल्या पाहिजे, त्या देखील कशा आणता येईल यावर आपलं काम सुरू आहे, त्यात मी खोलत जात नाही। परंतु त्याच काळात अधिसंख्य पदांचा जो विषय आला, सिलेक्शन झालं पण अपॉइंटमेंट झाली नव्हती। 3,700 विद्यार्थी होते, त्यावेळी देखील निर्णय घ्यायला पाहिजे होता अधिसंख्य पदाच्या बाबतीत। पण त्यावेळेस क्वांटम होईल, असं होईल, तसं होईल, या सगळ्या बाबी पुढे आणल्या जात होत्या। परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो, मुख्यमंत्री झाल्यानंतर 3,700 अधिसंख्य अजितदादा देखील त्यावेळेस साक्षीदार आहेत। आम्ही सगळे प्रामाणिकपणे त्या मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे होतो। परंतु शेवटी राज्याचा प्रमुख म्हणून जेव्हा त्याची इच्छाशक्ती असावी लागते, त्याला प्रामाणिकपणे तळमळीने या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, भूमिका घेण्याचं म्हणजे इच्छा असली पाहिजे। त्यावर मी आता आजच्या या बैठकीत बोलू इच्छित नाही, बोलेन मी काय काय घटना घडलेल्या आहेत। आणि मग अधिसंख्य पद 3,700 मुलांचा जेव्हा भवितव्याचा विषय होता, मुख्यमंत्री झाल्या आम्ही तो पहिला निर्णय घेतला आणि अधिसंख्य पदांना 3,700 लोकांना आम्ही अपॉइंटमेंट दिल्या आणि ते आज काम करतायत। त्यानंतर अनेक जे निर्णय घेतले, आता मगाशी देवेंद्रजींनी सांगितले किती निर्णय घेतले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ 10 लाखाचा 15 लाख केला आपण, जवळपास 4,000 साडेपाच हजार कोटी रुपयाचं बँक लोन ते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून तरुणांना दिलं गेलं, त्याचं व्याज आपण सरकार म्हणून आपण भरतोय, त्याच्यामध्ये 67,000 तरुणांना त्याचा फायदा झाला। सारथीच्या माध्यमातून आपण अनेक निर्णय घेतोय, लोकांना मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, त्याचबरोबर त्यांचे परदेशी जाणारी फी आपण भरतोय, जवळपास 2,000 कोटी रुपये सरकार फी भरतोय। आज युपीएससीची जवळपास 51 मुलं जे आहेत युपीएससी सिलेक्ट झाली, आयएएस मध्ये काही, आयपीएस मध्ये काही, आयआरएस मध्ये, आणि त्याचबरोबर 300 पेक्षा जास्ती एमपीएससी मध्ये देखील सिलेक्शन त्यांचं झालं, क्लास 1 आणि क्लास 2 मध्ये। हे सरकारचं काम आहे आणि सरकार याच्यावर प्रामाणिकपणे काम करतंय। मी आपल्याला एवढंच सांगतो की आता देखील मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ते कायद्याने टिकलं पाहिजे, ते फुलप्रूफ असलं पाहिजे, आम्हाला कोणाची फसवणूक करायची नाही। आणि म्हणूनच त्याच्यावर अतिशय गांभीर्य आहे, सगळ्या बाबी मी इथे आपल्या समोर स्पष्ट करू इच्छित नाही, परंतु मराठा कालही मी म्हणालो, मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका जेव्हा युती सरकार मुख्यमंत्री देवेंद्रजी होते तेव्हाही आम्ही करून दाखवलं, आणि आताही मी या ठिकाणी सांगतो, मराठा समाजाचं जे आरक्षण आहे हे आरक्षण मिळालं पाहिजे। यासाठी जे जे काय करा, आम्ही टास्क फोर्स केलाय, आपले हरीश साळवे साहेब आहेत, त्याच्या सगळ्या वकिलांची मी नावं घेत नाही, तज्ज्ञ लोक आहे, टास्क फोर्सच्या माध्यमातून त्याच्यावर काम सुरू आहे। आणि जे काय आयोग आहे, आयोगाला देखील सूचना केलेल्या आहेत की ज्या त्रुटी सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये काढलेल्या आहेत, या त्रुटी दूर करण्यासाठी जे जे काही इम्पिरिकल डेटा असेल, आणखी जे काय, ते करण्याचं काम आपलं सरकार करत आहे। आणि त्याच्यामध्ये कुठेही सरकार मागे पडणार नाही, कुठेही मागे राहणार नाही। त्यासाठी जे जे काही करावं लागेल, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ही भूमिका स्पष्टपणे आमच्या सरकारची आहे, त्याच्यामध्ये कुठेही किंतू परंतु नाही। फक्त थोडा जो काही संयम राखण्याची आवश्यकता आहे मराठा समाजाने। शेवटी मराठा समाज हा काही प्रमाणामध्ये पुढारलेला आहे, परंतु मेजॉरिटी प्रमाण जे आहे आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्याने मागासलेला आहे, आणि म्हणून ते अगोदर आपल्याला, काही लोक म्हणतात इथून याच्यातून द्या त्याच्यातून द्या, परंतु पहिलं तर मराठा समाज मागास आहे हे तर आपल्याला सिद्ध करावं लागेल, जे सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निर्णयामध्ये त्याची नोंद घेतलेली आहे, तशी निरीक्षणं नोंदवलेली आहे, त्या त्रुटी काढलेल्या आहेत, त्याच्यावर आम्ही काम करतोय। आणि आपल्याला, मी मराठा समाजाला पूर्णपणे आपल्या मीडियाच्या माध्यमातून विनंती आणि माझं आवाहन आहे की सरकार पूर्णपणे प्रामाणिकपणे गांभीर्याने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूचं आहे, यावर पूर्ण विश्वास ठेवा, आरक्षण टिकलं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत फुलप्रूफ आपल्याला फ्रुटफुल केल्या पाहिजे, त्याचा फायदा लाभ जो आहे हा मराठा समाजाला घेता आला पाहिजे। तोपर्यंत ओबीसी समाजातल्या विद्यार्थ्यांना जे काही फायदे मिळतात ते देखील देण्याचं काम आपलं सरकार करतं। त्याच्यात डिटेलमध्ये मी जात नाही, मग हॉस्टेलची फी असेल, परदेशी जाण्याच्या
जो खर्च असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं सारथीचं जे जे माध्यम आहे या माध्यमातून सरकार पूर्णपणे त्याला जे काही आर्थिक तरतूद आवश्यक आहे तिथे कुठेही हात आखडता घेणार नाही हे देखील मी मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो। त्यामुळे फक्त एवढंच आहे की जे लोक याच्यामध्ये मराठा समाजाचा आंदोलनाचा फायदा घेऊन काही राजकीय पोळी भाजू इच्छित आहेत त्यांच्यापासून मराठा समाजाने सावध राहिलं पाहिजे। आज काही सगळे लोक जात होते आम्ही पाठिंबा आहे असं म्हणत होते परंतु त्याच्यातले काही लोक जे उदयनराजे आहेत आपले संभाजीराजे आहेत यांनी त्याला त्याच्या तब्येतीच्या बाबतीमध्ये त्याची जी काही प्रकृती आहे त्याच्या बाबतीमध्ये बाकी लोक कोणीही त्याला म्हणत नव्हते की बाबा तुझी प्रकृती तू हॉस्पिटलाइज हो किंवा काय हो आपल्या ठिकाणी जायचं आणि सरकारला बदनाम करण्याचा एक कलमी कार्यक्रम त्या ठिकाणी आपण पाहिला आणि काही लोकांना तिथल्या लोकांनी देखील त्यांच्या प्रतिक्रिया उग्र प्रतिक्रिया देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या। म्हणून आम्हाला याच्यामध्ये कुठलेही राजकारण करायचं नाही आणि राजकीय भाषेही मला आज करायचं नाही। फक्त एवढंच आहे की मराठा समाज हा शांतताप्रिय आणि शिस्तप्रिय आहे। 58 मोर्चे मगाशी मी म्हटलं 58 मोर्चे निघाले लाखा लाखांचे मोठे मोठे मोर्चे निघाले परंतु कुठेही गालबोट लागलं नाही। आज जे काही होतंय जी तिथे मी तर एवढं म्हणेन की दगडफेक करणारा देखील मराठा समाजाचा कार्यकर्ता नसावा कारण आपण आतापर्यंत सगळं शिस्तप्रिय आणि शिस्तीने सगळं हे केलेलं आहे। आज ज्या काही घटना होत आहे याच्या मागून कोणीतरी मराठा समाजाला कुठे आड त्याच्या राहून आंदोलनाचा आड त्याचा आसरा घेऊन या राज्यामध्ये शांतता भंग करण्याचं काम जे कोणी करतायत त्यापासून कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम तर आपण करूच परंतु मराठा समाजाने देखील मराठा क्रांतीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील याची नोंद घेतली पाहिजे आणि सावध राहिलं पाहिजे एवढंच माझं आज सांगणं आहे। आणि त्याचबरोबर जी घटना घडली त्या बाबतीमध्ये आज जे तिथले SP आहेत पोलीस अधीक्षक दोषी त्यांना आम्ही जिल्ह्याच्या बाहेर त्यांना पाठवण्याचा निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी झाली आहे। बलकवडे नावाचे SP त्यांनी त्या ठिकाणी चार्ज घेतलेला आहे। उपविभागीय अधिकारी जे आहेत त्यांना निलंबित करण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे आणि याची सखोल चौकशी पोलीस महासंचालक करतायत आणि त्याचबरोबर जे ऍडिशनल DG लँड ऑर्डर सक्सेना हे तिथे प्रत्यक्ष जाऊन तिथली वस्तुस्थिती तपासून त्या ठिकाणी जी माहिती घेतील आणि पोलीस महासंचालकांच्या माध्यमातून त्याची पूर्ण चौकशी या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्यामध्ये जे दोषी असतील त्या दोषींवर कारवाई करण्याचा देखील दोषींवर पूर्णपणे ठीक आहे असं पण येईल तर जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल। आता उपविभागीय अधिकारी जे आहेत त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतलाय आणि यानंतर चौकशीमध्ये जे काही समोर येईल त्या चौकशीच्या अहवालाप्रमाणे शासन पूर्णपणे कारवाई करेल। मराठा समाजातल्या कार्यकर्त्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची देखील शासन काळजी घेईल आणि मला वाटतं यापेक्षा जे कुणबी समाजाचा जे दाखल्याचा जो विषय आहे या बाबतीत देखील आताच बैठकीमध्ये चर्चा झाली। महसूल विभागाचे सचिव अतिरिक्त मुख्य सचिव त्याच्यावर काम करतायत आणि ज्या जुन्या नोंदी त्यांचं मनोज जरंगे पाटील यांची मागणी होती की जुन्या ज्या नोंदी आहेत कुणबी मराठा अशा प्रकारच्या त्यांना दाखले मिळायला अडचण होती आहे आणि त्यासाठी जी समिती आम्ही गठीत केलेली आहे त्या समितीने देखील एका महिन्यामध्ये पूर्ण अहवाल या ठिकाणी शासनाला देण्याचा त्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत। त्यामुळे ती देखील जी कुणबी समाजाचे जे दाखले कुणबी दाखले देण्याचा
जी काही मागणी त्यांची आहे त्यावर देखील आम्ही युद्ध पातळीवर काम करतोय। आज हे आपले गिरीश महाजन देखील त्या ठिकाणी जातील, आमचे मंत्री जातील, त्यांच्याशी चर्चा करतील। शेवटी चर्चेतून हा प्रश्न सुटणार आहे, संवादाने हा प्रश्न सुटणार आहे। त्यामुळे जी मागणी त्यांची आहे त्यावर सरकार पूर्ण गांभीर्याने काम करत आहे। आणि मनोज जरंगे पाटील यांना देखील माझं आवाहन आहे की त्यांच्याबरोबर देखील यापूर्वी देखील काही विषयांवर बैठका झाल्या आणि सरकारने पूर्णपणे सकारात्मकता दाखवलेली आहे। त्यामुळे माझं त्यांनाही आवाहन आहे की मराठा समाजाला पूर्ण आरक्षण देणं हा मोठा जो मुद्दा आहे त्याच्यावर सरकार पूर्णपणे गांभीर्याने काम करत आहे। आणि हा जो कुणबी दाखल्याचा जो विषय आहे त्याच्यावर देखील सरकारने तत्काळ समिती गठीत केलेली आहे। हे जुने रेकॉर्ड्स आहेत, रेकॉर्ड तपासायला थोडा वेळ लागतो आणि त्या जुन्या नोंदी आहेत काही प्रमाणामध्ये आमच्याकडे त्याच्या जुन्या नोंदी आणि त्या प्रकारचे काही विभागीय आयुक्त तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे। आणि म्हणून महिन्याभराच्या आतमध्ये पूर्ण माहिती या ठिकाणी आल्यानंतर त्याच्यावर देखील कायदेशीर कारवाई करून जी मागणी त्यांची आहे त्याच्यातून देखील मार्ग निघेल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। आणि त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने ज्या काही केसेस दाखल केल्या असतील त्या केसेस देखील शासन मागे घेईल। जो आरोप केला गेलेला आहे तुमच्यावर आणि गृहमंत्र्यांवर, हे नेमके आदेश कोणी दिले? कारण की ठाकरे गटाचे नेते तुमच्यावर आरोप करतायत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गृहमंत्र्यांवर आरोप करतायत, हा मुद्दा म्हणून याच्यामधून पहिला तर त्यांनी एकमत करावं, कुणावर आरोप करायचा, कुणाचा आदेश गेलाय? त्यांच्यात एकमत नाही ना। माझ्यावर काही लोक आरोप करतायत, गृहमंत्र्यांवर काही लोक आरोप करतायत, त्यांनी पहिले एकमत करून आरोप करावा। तुम्हाला एवढंच सांगतो मी, यामध्ये कुठल्याही प्रकारचा आदेश, अरे मराठा आंदोलन करत्यांवर लाठीमार करा अशा प्रकारचा आदेश आम्ही देऊ शकतो? हे चुकीच्या पद्धतीने आरोप करणं, सरकारला बदनाम करण्याचं काम सरकार स्थापन झाल्यापासून सुरू आहे, त्यात नवीन काही नाहीये। परंतु तेही राज्यकर्ते होते, त्यांना माहित आहे ह्या अशा प्रकारचे आदेश दिले जाऊ शकतात का, दिले जातात का। त्यामुळे आरोप हे करणं ह्याच्यामध्ये राजकारण मला आत्ता आणायचं नाहीये। मला एकच आहे, मुख्यमंत्री म्हणून आम्ही या मराठा समाजाच्या पाठीशी आहोत। आम्ही काय, आमचं सगळं सरकार, नाहीतर पूर्वी आम्ही आरक्षण दिलं होतं ना, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस, मग 2.5 वर्ष तुम्ही जे रद्द झालं याला कारणीभूत कोण आहे? सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्यात पण डिटेलमध्ये आमच्याकडे सगळी माहिती आहे, काय कोणी हलगर्जीपणा केला, कुणाचं नाकर्तेपणा आहे। या मराठा समाजाचं आरक्षण जे रद्द झालं यामध्ये कोण जबाबदार आहे? आम्ही दिल्यानंतर वर्षभर सुप्रीम कोर्टामध्ये देखील ते आरक्षण होतं, त्यामुळे आज मी त्यावर बोलू इच्छित नाही। एवढंच सांगतो, याच्यामध्ये विरोधकांनी देखील याच्यात राजकारण आणू नये। हा मराठा समाज जो आहे हा शांतताप्रिय आहे, शिस्तप्रिय आहे, आणि याच्या मागून महाराष्ट्र अशांत करण्याचं काम प्रयत्न कुणी करू नये। अरे तुमचा कोणाचं ऐकायलाच येत नाही, एकाने बोल ना। अरे बाबा, म्हणून तर त्याची चौकशी लावली, उच्चस्तरीय चौकशी लावली, त्या एसपीला जिल्ह्याच्या बाहेर घालवला, उपविभागीय अधिकाऱ्याचं निलंबन केलंय, आता चौकशी अंती जे बाहेर येईल त्याच्यावर कारवाई करली। आता नेमकी माहिती काय, चौकशी तर लावलेली आहे पण लाठीचार्ज झाला हे सत्य आहे, बाहेर ते उद्या, अरे ते बाहेर येऊ द्या ना चौकशी। अरे चौकशी केल्याशिवाय पोलीस महासंचालकाला चौकशी करायला उद्धव ठाकरे काढला नाही त्यावेळी, पण तेव्हाची जी समिती त्याच्यामध्ये आपण स्वतः आणि अजितदादा दोघही होतात, तेव्हा कुठे गाडी अडली होती? हा होतो ना, आम्ही दोघं होतो, आम्ही सदस्य होतो, आम्ही अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नव्हतो। सरकारला सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकवता आलं नाही हे तुम्हाला मान्य आहे का? कारण त्या सरकारमध्ये तुम्ही होता, अजितदादा आपणही महत्वाच्या पदावर होता। मी मगाशी म्हणालो ते
जे आरक्षण देवेंद्र फडणवीसांच्या काळात दिलं होतं ते हायकोर्टात टिकलं होतं, त्याच्यासाठी काळजी घेतली होती आणि ते दुर्दैवाने सुप्रीम कोर्ट बघा सुप्रीम कोर्टावर त्याचाही मला आदर राखायचा आहे। आणि त्यावेळी अशोक चव्हाण उपसमितीचे अध्यक्ष होते हे लक्षात घ्या। किती वेळा गेले तिकडे काल तिथे बोलत होते मोठं म्हणजे गळा काढून गळा तर मराठा समाजाचा घुटणार आहे ते आणि गळा काढायला गेले होते तिकडे। आता मानालाही बोलत आहे अजितदादा तुम्हालाही तो प्रश्न आहे की उद्धव ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयात आरक्षण का टिकवता आलं नाही आणि वर्षभर त्यावर कोणतीही म्हणजे समिती उपसमिती नेमली पण त्यावर कार्यवाही ठोस का नाही झाली। बघा आपण पत्रकार आहात, कुठली कमिटी केल्यानंतर समिती आपली आपली भूमिका तिथं मांडायचं काम करतो, सदस्य तिथं भूमिका मांडायचं काम करतो, शेवटी त्याच्यामध्ये जो प्रमुख व्यक्ती असते त्या प्रमुख व्यक्तीचा निर्णय अंतिम असतो। आजही मी काही सांगितलं देवेंद्रजींनी काही सांगितलं तर शेवटी अंतिम निर्णय एकनाथराव शिंदे साहेब त्या ठिकाणी घेतात कारण ते आज राज्याचे प्रमुख आहेत। त्यावेळेस हे टिकण्याच्या करता आम्ही आमच्या परीनं सूचना त्या ठिकाणी केल्या, शेवटी प्रमुखांनी फायनल निर्णय घ्यायचा असतो, ज्यावेळेस टिकतं त्यावेळेस प्रमुख ती क्रेडिट घेतो, त्यावेळेस टिकत नाही त्यावेळेस जो प्रमुख असेल त्यांनीच अपयशपण मान्य केलं पाहिजे, ह्याच्यात दुसऱ्याची जबाबदारी त्यांनीच घेतली पाहिजे, दुसऱ्यांनी जबाबदारी घेऊन चालत नसतं। आज तुम्ही आता ज्या चॅनलचे आहेत तुमच्या संपादकांनी जबाबदारी घेतली पाहिजे, तुम्ही जबाबदारी घेऊन चालत नाही असं आहे। आणि मगाशी सारखं सारखं चाललंय ना, कुठे आदेश दिले कुठे आदेश दिले, चला दूध का दूध पाणी का पाणी, आम्ही कुणी तिघांनी आदेश दिले असतील ना सिद्ध करावं राजकारणात बाजूला होईल, तशा पद्धतीनं त्यांनी नाही सिद्ध केलं तर त्यांनी राजकारणात बाजूला अहिमत सगळा गोंधळ झाला आणि थेट शरद पवार लोकेशनला पोहोचले, लगेच रोहित पवार रात्री 2:30 तिथं पोहोचले। हा सगळ्या तर गोष्टी बघितल्या तर कुठेतरी मराठा विरुद्ध ओबीसी हे गोंधळ निर्माण करण्याचे सध्या दिसते हालचाली सगळे ते तुम्ही शोधायचं। हे बघा बरोबर वेळेवर पोहोचतात, सगळ्या गोष्टी करतात आणि याच्यामध्ये काय आहे एक मिनिट नाही नाही याच्यामध्ये एवढं आहे बघा हे झाल्या झाल्या काही लोक पोहोचतात रात्री 2:30 पवार साहेब पोहोचतात। पवार साहेबांच्या बद्दल ते मोठे नेते आहेत मी बोलू इच्छित नाही पण तिथल्या लोकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। पवार साहेब देखील या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यामुळे माझं एवढंच माझी विनंती आहे हा मुद्दा आपला जो मराठा समाजाचा आहे याच्यावर कुणी राजकीय पोळी भाजून घेऊ नये, या राज्यामध्ये शांतता नांदली पाहिजे। या राज्यात सर्व जाती धर्माचे लोक राहतात, गुण्यागोविंदाने राहतात, पण काही लोकांना आमचं सरकार आल्यापासून हे नको आहे, त्यामुळे काही ना काही काढून काही आरोप प्रत्यारोप हे सुरू आहेत। पण माझी सगळ्यांना विनंती आहे की हा मराठा समाजाला न्याय आपल्याला दिला पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे, सगळ्यांनी सहकार्य करावं आणि आपल्या या मराठा समाजाला न्याय मिळू। मगाशी तुम्ही काटेवाडीचा विषय काढला, काटेवाडीचा का विषय काढला, माझं गाव आहे म्हणूनच काढलं ना, अख्ख्या महाराष्ट्रात 40,000 गावं आहेत त्याचा कुठला विषय निघाला नाही। मी ताबडतोब सरपंचाला सकाळी फोन केला, म्हणलं कुणी रे तिथं मागणी केली, तो म्हणला दादा आम्ही कुणीही तिथं नव्हतो, एक व्यक्ती त्यांनी त्या बाबतीमध्ये तशा प्रकारची मागणी केली। आता एवढ्या मोठ्या राज्यामध्ये 14 कोटीमध्ये एकानी मागणी केली आणि त्याला मीडियानी उचलून धरलं तर त्याला एवढा काही अधिकार नाहीये, त्याच्यावर त्या मागणीमध्ये काही तथ्य नाहीये असं कुणी पण उठेल आणि कसल्याही मागण्या करायला लागेल त्याला काहीतरी एक हे पाहिजे ना, अधिकार पाहिजे ना, तो गावचा सरपंच असता उपसरपंच असता कोणतरी प्रमुख असता तर गोष्ट